पहा मुलांना एक टफ एक्झाम्पल आहे स्टार एक्झाम्पल हॉट एक्झाम्पल हा बघूया फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल इफ डी इज इक्वल टू मायनस सेवन ई डी एफ दिलेले आहेत आर द मिड पॉईंट ऑफ द साइड ऑफ दॅट ट्रँगल ठीक आहे सर मिड पॉइंट दिलेले आहेत चला आपण आकृती काढूया फिगर थ्री काढायलाच पाहिजे मगाशी आपण मिडपॉइंटची आकृती काढलेली होती बघा सर बरोबर सर अशा प्रकारे ही मोठी बाजू खाली काढली ही लहान काढली आणि ही मीडियम काढली लक्षात घ्या का अंदाजे बरोबर सर आता या ठिकाणी ह्याला नाव देऊया सर डी ई एफ ह्याला डी म्हणूया ह्याला ई म्हणूया आणि ह्याला एफ म्हणूया आता ह्याच्यात त्यांनी काय केलंय बघा सर त्यांनी या साईड्सचे मिड पॉइंट्स दिलेत नाही नाही हे डीई एफ मिड पॉइंट्स आहेत सर हे नाही आहे डीई एफ काय आहेत सांगा सर मिड पॉइंट्स आहेत आता ट्रँगलचं नाव एबीसी देऊया ट्रँगलचं नाव काय देऊया बघा सर ए बी सी झालं एबीसी आपला ट्रँगल आणि डी एफ हे काय मिड मिडपॉइंट आहेत म्हणजे हा डी हा पॉइंट आहे सर कळलं का हा पॉइंट किती आहे मायनस सेवन सिक्स लक्षात घ्या हा ई e, पॉइंट आहे याचा तो किती आहे सांगा एट फाईव्ह एफ हा इथला पॉइंट आहे तो किती आहे सांगा टू मायनस टू हे पॉइंट आहेत बघा सर है। हे हे मिडपॉईंट आहेत आता सर लक्षात घ्या पॉइंट दिलेले आहेत आता त्याचा सेंट्रॉइड काढायचा आहे सर मग मिडपॉईंटवरनं आपल्याला सेंट्रॉइड कसा काढतो आपण तर सेंट्रॉइड कारचा से मिडपॉय आपल्या मेडियन्सच्या इंटरसेक्टिंग पॉईंट असतो सर हा म्हणजे ही एक मेडियन आहे ही एक मेडियन आहे आणि ही एक मेडियन आहे बरोबर सर आणि हा जो असतो लक्षात घ्या ह्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो सर हा ह्याचं नाव जी आहे जी सेंट्रॉइड आणि हा सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे बघा सर सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री म्हणजे तुम्हाला तर सेंट्रॉइड फॉर्म्युला माहीत पाहिजे सर हा जी बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला बरोबर आहे सर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला सेंट्रॉइड काढायचं आहे तर सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे सांगा सर एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवायडेड बाय थ्री हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे एक्स वाय काय आहे हा एक्स वाय हा जो आहे मुलानो तो हा सेंट्रॉइड चे कॉर्डिनेट्स आहेत एक्स वाय आणि एक्स वन वाय वन काय आहे सांगा सर हा ए चे कॉर्डिनेट्स आहेत एक्स वन वाय वन बी चे कॉर्डिनेट्स आहेत एक्स टू वाय टू आणि सी जे कॉर्डिनेट्स आहेत एक्स थ्री वाय थ्री कळलंय का बघा सर तुम्हाला मग हातलं काहीच माहीत नाही आपल्याला एक्स वन वाय वन माहित नाही एक्स टू वाय टू माहीत नाही एक्स थ्री वाय थ्री माहीत नाही त्याच्या किमती घातल्याशिवाय एक्स वाय येत नाही मग कसं करायचं घाबरायचं नाही मी आहे की मग काय करायचं सांगा सर ह्याला आपण म्हणूया ए, स्मौल ए स्मौल बी स्मॉल ए स्मॉल बी ह्या बी ला म्हणूया लक्षात घ्या सी डी आणि ह्याला म्हणूया लक्षात घ्या सर ई एफ बघा सर ह्याला काय म्हणूया बघा सर ई एफ लक्षात येते का बघा सर ह्याला आपण म्हणूया ई एफ ह्याला सर एक्स थ्री वाय थ्री आणि ह्याला म्हणूया सर आपण ई एफ हे ई आणि हे एफ म्हणजे ए जो आहे त्याला ए बी ह्याला सी डी ह्याला ई एफ एक्स वन बाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या काढायचे बघूया आपण कसं काढायचं ह्या टाइपचं थोडंसं गणित केल्यासारखं मला वाटायला लागलंय पण लेटस ट्राय बघूया सर आपल्याला कसं ते हां लक्षात घ्या म्हणजेच इथे जर का बघायला गेलो तर मुलांनो मला असं वाटतं बघा या ठिकाणी जरा लक्ष जर दिलात तुम्ही काय सर इथं एक थोडस बघितलात एक थोडस मजा बघूया इथं एक्स एज इक्वल टू लक्षात येते का बघा सर अपॉन थ्री इथं हे प्लस चिन्ह इथं प्लस चिन्ह अँश इथं वाय इज इक्वल टू रेश इथं अपॉन थ्री इथं हे प्लस चिन्ह इथं हे प्लस चिन्ह लक्ष आहे का बघा सर काय व्हॅल्यूज आहेत बघा सर एक्स वनची व्हॅल्यू एक्स टू ची व्हॅल्यू सी एक्स थ्री ची व्हॅल्यू ई ए प्लस सी प्लस ई e, +E पाहिजे बघा आपल्याला व्हॅल्यू हिथं वाय ची व्हॅल्यू बी वाय टू ची व्हॅल्यू डी आणि वाय थ्रीची व्हॅल्यू एफ म्हणजे ए प्लस सी प्लस ई आपल्याला काढावं लागेल बी प्लस डी प्लस एफ काढावा लागेल तो आपण मागाशी काढल्यासारखा का मला वाटतोय सर आपण बरं का सर आणि मला असं वाटतंय की लक्षात घ्या हे आपल्याला जमून जाईल असं मला वाटतंय सोपा आहे ह्याला आपण रिझल्ट नंबर वन म्हणूया सेंट्रॉइडमध्ये याला आपण रिझल्ट नंबर वन म्हणून याच्यामध्ये किमती घातल्या की आपल्या उत्तर येते मग आता मिड मिडपॉईंट फॉर्म्युला वापरूया सर मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू ए बीचा ए बी साठी पॉईंट फॉर्म्युला वापरू बरोबर सर बी सीसाठी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू आणि एसीसाठी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू तीन वेळेला तीन वेळेला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू स्टार्ट काय होते बघूया सर सुरू करूया आता <coughs> या ठिकाणी बघा सर पहिल्यांदा आकृती काढून घेऊ सर हा पार्ट फर्स्ट बरोबर सर पहिल्यांदा ए बी हा ए हा बी आणि ए बीचा मिडपॉईंट जो आहे लक्षात घ्या तो एफ ए बीचा मिडपॉईंट जो आहे लक्षात घ्या तो एफ एची व्हॅल्यू काय बघा सर ए बी बीची व्हॅल्यू जी आहे ती सी डी आणि एफची व्हॅल्यू जी आहे ती टू मायनस टू आता मिडपॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे सर आपल्याला मग इथं न विसरता म्हणायचं बाय मिडपॉईंट फॉर्म्युला पहिल्या स्टार्टला तर म्हणायलाच लागतंय बाय मिडपॉईंट फॉर्म्युला मराठी माणूस जो आहे तो काय म्हणेल मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूचं सूत्र काय आहे एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू डिव्हायडेड बाय टू अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू डिव्हायडेड बाय टू किमती भरा सर एक्स एक्सची किंमत भरावी लागेल दिलेली आहे एक्स बघा इट इज इक्वल टू आडवी रेश हे प्लस डिवायडेड बाय टू इट इज इक्वल टू हे प्लस डिवायडेड बाय टू कुठं आहे सर एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स वाय कुठं आहे तर ह्याला म्हणायचं एक्स वन वाय वन ह्याला म्हणायचं एक्स टू वाय टू आणि ह्याला म्हणायचं सर एक्स वाय काय चुकलं का बघा सर आता एक्सची व्हॅल्यू दोन एक्स वनची व्हॅल्यू एक्स टूची व्हॅल्यू सी वायची व्हॅल्यू मायनस टू वाय वनची व्हॅल्यू बी वाय टूची व्हॅल्यू डी काय चुकलं का बघा सर या ठिकाणी मध्ये हे अँड आहेच भागिले दोनचे गुणिले दोन टू इन टू टू इज इक्वल टू ए प्लस सी मायनस टू भागिले दोनचे गुणिले दोन इज इक्वल टू बी प्लस डी देअर फोर फोर इज इक्वल टू ए प्लस सी रिझल्ट नंबर वन बरोबर सर रिझल्ट नंबर ह्याला आता आपण म्हणताना लक्षात घ्या काय म्हणूया रिझल्ट नंबर टू म्हणूया ना सर याला कारण वन इथ आहे रिझल्ट नंबर टू एन्श टू इंटू टू फोर मायनस फोर इज इक्वल टू बी प्लस डी ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर तीन झालं आता पुन्हा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा सर लक्षात घ्या सेकंड सेकंड साठी कुठला ए बी झाल्यानंतर बी सी हा बी सी साठी पॉइंट फॉर्म्युला सर हा बी आणि हा सी याचा पॉइंट डी बी काय आहे बघा सर सी डी सी काय आहे बघा ई e, एफ हा डी पॉइंट दिलेला आहे मायनस सेवन सिक्स बरोबर सर मग मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून ह्याला आपण काय म्हणणार एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू डिव्हायडेड बाय टू अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू डिव्हायडेड बाय टू किमती घ्या सर ह्याला म्हणायचं एक्स वन वाय वन ह्याला म्हणायचं एक्स टू वाय टू ह्याला म्हणायचं एक्स वाय मग किमती भरायच्या आहेत एक्सची किंमत माहीत आहे हे प्लस ठेवा हे टू ठेवा हे अँच वायची किंमत माहीत आहे हे प्लस आहे हे टू आहे भरा किंमतीत चला एक्सची व्हॅल्यू मायनस सेवन एक्स वनची व्हॅल्यू सी एक्स टूची व्हॅल्यू ई वायची व्हॅल्यू सिक्स वाय वनची व्हॅल्यू डी वाय टूची व्हॅल्यू एफ सर इथं भागिले दोनचे गुणिले दोन से, मायनस सेव्हन इन टू टू इज इक्वल टू सी प्लस ई इथं सिक्स इंटू टू इज इक्वल टू डी प्लस एफ द्या फोर सेवन टू ज फोर्टीन मायनस फोर्टीन इज इक्वल टू सी प्लस ई रिझल्ट नंबर फोर अँड सिक्स प्लस टू ट्वेल्व इज इक्वल टू डी प्लस एफ रिझल्ट नंबर लक्षात घ्या फाईव्ह कळलं का बघा सर आता आणखीन एक मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे आता थर्ड मगाशी ए बी झालं बी सी झालं आता ए सी आता सर हा ए सी घेतला इथे हा ए हा सी एसीचा मिड पॉइंट ई ए, ए ला म्हणतो आपण ए बी सी ला म्हटलं ई एफ या ठिकाणी ई दिलेला आहे आठ पाच बघा सर काय चुकलंय का या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू डिव्हायडेड बाय टू अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू डिव्हायडेड बाय टू या ठिकाणी कोण आहे एक्स वन वाय वन बघा ह्याला म्हणायचं एक्स वन वाय वन ह्याला म्हणायचं एक्स टू वाय टू ह्याला म्हणायचं एक्स वाय आता या ठिकाणी किंमती भरायच्या आहेत सर इथे एक्स ची किंमत भरता येते एक्स वन एक्स टू भरता येते वाय ची किंमत भरता येते वाय वन वाय टू ची किंमत भरता येते बरा सर किमती एक्स ची व्हॅल्यू आठ इथं आहे बघा एक्स वन ची व्हॅल्यू एक्स टू ची व्हॅल्यू इ वायची व्हॅल्यू पाच वाय वनची व्हॅल्यू बी वाय टू ची व्हॅल्यू एफ बघा सर इथं भागिले दोन से गुणिले दोन डिव्हाइड बाय टू चे मल्टिप्लाइड बाय टू एट इंटू टू इज इक्वल टू ए प्लस ई इथं भागिले दोन से गुणिले दोन फायव्ह इंटू टी टू इज इक्वल टू बी प्लस एफ टू एट चा सिक्सटीन इज इक्वल टू ए प्लस ई आणि ह्याला रिझल्ट नंबर म्हणायचं सिक्स फायव टू जा टेन इज इक्वल टू बी प्लस एफ रिझल्ट नंबर सेवन आता मुलानं काय करायचं सांगा इथं तीन संपले सगळे झालं आता या ठिकाणी फोर्थ आपल्याला काय काढायचं आहे बघा सर हे डावी साईड टू फोर आणि सिक्स ची बेरीज करायची टू फोर आणि सिक्स ची बेरीज करायची बरोबर सर म्हणजे इक्वेशन इक्वेशन टू प्लस इक्वेशन फोर प्लस इक्वेशन सिक्स ह्या साइडला बघा सर सगळं एक्स वन एक्स वन एक्स टू हे सगळं सगळं एक्स त्यामुळे टू फोर सिक्स याचं ॲडिशन करूया म्हणजेच ए प्लस सी टू ए प्लस सी लांबडं प्लस सी प्लस ई पुन्हा लांबण प्लस ए प्लस ई इज इक्वल टू इकडलं चार प्लस मायनस चौदा प्लस सोळा चार प्लस मायनस चौदा प्लस सोळा बघा सर बरोबर आहे का म्हणजेच इथं ए प्लस ए दोन ए सी प्लस सी दोन सी ई प्लस ई दोन ई e. या ठिकाणी लक्षात घ्या प्लस इंटू मायनस मुलानो प्लस इंटू मायनस मायनस फोर मायनस फोरटीन प्लस सिक्सटीन फोर मायनस फोरटीन हे बघा सयनस फोरटीन प्लस फोर लक्ष आहे का मायनस फोरटीन प्लस फोर चिन्ह वेगळी वेगळी आहेत वजा बाकी चौदातनं चार गेले दहा उरले चिन्ह मोठ्याचं मायनस मायनस टेन देअर फॉर इट इज इक्वल टू मायनस टेन प्लस सिक्सटीन इथं दोन कॉमन काढले ए प्लस सी प्लस ई या ठिकाणी इट इज इक्वल टू सिक्सटीन मायनस टेन म्हणजे सिक्स सोळा मधून दहा गेले सहा उरले हे गुणिले दोनचे भागिले दोन इथं शिल्लक राहिले ए प्लस सी प्लस ई देअर फोर ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू इथं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स देर फॉर हिअर आन्सर इज ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू थ्री रिझल्ट नंबर एट मुलांनो आता हा झाला चौथा आता पाचवा भाग मुलांनो फिफ्थ लक्ष आहे का बघा सर आता जसं क्वेश्चन दोन चार सहा केलं तसं काय करायचं तीन पाच आणि सातची बेरीज तीन पाच आणि सातची बेरीज इक्वेशन थ्री प्लस इक्वेशन फायव प्लस इक्वेशन सेवन मग या ठिकाणी लक्षात घ्या हे बी प्लस डी लांबडा प्लस डी प्लस एफ लांबडा प्लस बी प्लस एफ इज इक्वल टू मायनस फोर लांबण प्लस ट्वेल्व लांबण प्लस टेन बघा सर या ठिकाणी बी प्लस बी टू बी डी प्लस डी टू डी एफ प्लस एफ टू एफ इज इक्वल टू टेन प्लस लक्षात का बघा सर ट्वेल्व प्लस टेन ट्वेंटी टू ट्वेल्व प्लस टेन ट्वेंटी टू मायनस फोर हे मायनस फोर तसेच राहू देत प्लस ट्वेंटी टू आता बावीस मधून चार गेले इथं दोन कॉमन काढा बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू बावीस मधून चार गेले अठरा उरले मोठ्याच चिन्ह गुणिले दोन से भागिले दोन एटीन डिवायडेड बाय टू देअर फॉर बी प्लस डी प्लस एफ बी प्लस डी प्लस एफ देअर फॉर बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू नाईन रिझल्ट नंबर नाईन सर कळलं का बघा सर ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू थ्री बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू नाईन आता आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला काढायचा आहे सर सेंट्रॉइड फॉर्म्युला काढायचा आहे एकदा आकृती काढून घेऊया सर म्हणजे कसं होईल बघा सर इथं सिक्स्थ वन एकदा आपण लक्षात घ्या ट्रॅंगल काढून घेऊ आपला बरोबर सर हा आपण ट्रॅंगल काढला लक्षात का बघा सर हा ट्रॅंगल काढला ह्या ट्रँगलचं नाव काय आहे बघा सर ए बी ए बी सी ह्याला एला काय म्हणले बघा आपण ए बी बी काय म्हटले बघा सी डी सीला काय म्हणले बघा ई एफ e, बरोबर सर आणि हा इथे जी आहे ह्याला आपण सेंट्रॉइड म्हणलंय जी एक्स वाय काय चुकलंय का, का बघा सर ह्याचं एक्स वाय आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे सर मग ह्याला काय म्हणलंय आपण सांगा ह्याला म्हणलं एक्स वन वाय वन ह्याला काय म्हणलं एक्स टू वाय टू ह्याला काय म्हटलं सांगा एक्स थ्री वाय थ्री आणि ह्याला काय म्हटलं सांगा एक्स वाय काय चुकलं आहे का बघा सर आणि बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला येते का बघा सर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला गुरुत्व मध्याच्या सूत्रानुसार गुरुत्व मध्य सेंट्रॉइड काय फॉर्म्युला सांगा सर एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवायडेड बाय थ्री आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू काढायची आहे देअर फॉर एक्स इज इक्वल टू इथं प्लस इथं प्लस डिवायडेड बाय थ्री इथं वाय इज इक्वल टू इथं प्लस इथं प्लस डिवायडेड बाय थ्री भरा किंमत एक्स वनची व्हॅल्यू ए एक्स टू ची व्हॅल्यू सी एक्स थ्रीची व्हॅल्यू ई वाय वनची व्हॅल्यू बी वाय टू ची व्हॅल्यू डी आणि वाय थ्री ची व्हॅल्यू एफ ए प्लस सी प्लस ई रेडी आहे बघा सर ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू थ्री बाय एट आणि बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू नाईन हे नव्यानं तयार आहे बघा सर मग इथं म्हणायचं लक्षात घ्या बाय एट अँड नाईन काय म्हणायचं सांगा सर इथं मधोमध बाय इक्वेशन एट अँड इक्वेशन नाईन बाय एट अँड नाईन म्हणजे काय होईल सांगा सर इथं एक्स इज इक्वल टू डिवायडेड बाय थ्री आहेच अँड वाय इज इक्वल टू डिवायडेड बाय थ्री आहेच पहा सर ए प्लस सी प्लस ई ए प्लस सी प्लस ईची व्हॅल्यू किती आहे तीन इक्वेशन आठ नुसार इक्वेशन आठ नुसार बी प्लस डी प्लस एफ ह्याची व्हॅल्यू किती आहे बघा सर नऊ इक्वेशन नाईन नुसार कळलंय का बघा सर आणि मग आता संपलं व्हॅल्यू सिद्ध थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री वन अपॉन वन थ्री वन जा थ्री 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 जा नाईन देअर फॉर एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू थ्री हा झाला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला जी इज इक्वल टू एक्स वाय इट इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू वन ची व्हॅल्यू थ्री दिस बघा सर आपल्याला कळलंय का या ठिकाणी ए e प्लस सी प्लस ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती आणि बी प्लस डी प्लस एफ ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती बरोबर का सर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री ची व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला त्यामुळे सगळ्या एक्स वाल्यांची बेरीज केली ए प्लस सी प्लस ई e काढलं सगळ्या वाय वाल्यांची बेरीज काढली बी प्लस डी प्लस एफ काढलं आणि हे गणित सोडवलं अवघड आहे सर मी नाही म्हणत आहे पण थोडस मगासारखंच आहे बरोबर सर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा तीन वेळा तीन वेळा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचं आणि सगळ्या वाल्यांची बेरीज करायची सगळ्या वाल्यांची बेरीज करायची आणि मग सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरायचा बरोबर सर पुन्हा एकदा सांगतो तीन वेळा मिडपॉईंट फॉर्म्युला वापरायचा कारण मिडपॉइंट त्यांनी दिलेला आहे तीन वेळा मिडपॉइंट फॉर्म्युला वापरायचा मग सगळ्या एक्स वाल्यांची सगळ्या वाल्यांची बेरीज करायची आणि मग सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरायचा बघा समजते कसं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या मिड फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युला आपल्या या ठिकाणी वापरावे लागले बरोबर महत्वाचं गणित होतं परीक्षेसाठी सुद्धा तेव्हा आपण त्याकडे लक्ष द्यावं